तो म्हणतोय शरयूची तब्येत ही त्याच्यासाठी टॉप प्रायोरिटी आहे. तिचा आजार मानसिक असल्यामुळे तिने बरं होणं जास्त गरजेचं आहे. एक विचार म्हणून ठीक आहे हा, पण काहीही झालं तरी शरयूनं लक्ष्मीकांतला भेटणं हे मला तरी पटत नाहीये. आई, त्यांनी आधी तुझ्याशी बोलायला हवं होतं का ग? नाही, तशी अपेक्षा नाहीये माझी. त्यांनी विचार करूनच निर्णय घेतला असेल, पण त्याच्या निर्णयामुळे माझं मत बदलेल अशी मात्र कोणी अपेक्षा ठेवू नये. कारण कारलं तुपात तळलं साखरेत घोळलं तरी कडू ते कडूच राहत. लक्ष्मीकांत बदललाय याच्यावर माझा तरी विश्वास बसणं शक्य नाहीये. आई आहे मी त्याची, माझ्यापेक्षा त्याला जास्त कोण ओळखणार. माझा माझा विश्वासच बसत नव्हता. म्हणजे मला कधी वाटलंच नव्हतं की श्री असा माझ्या घरी येईल. पण खूप आईचा वास होतो, खूप. त्याच बोलणं, त्याची ती एकदम ठाम अशी नजर, आई आई आईचा वास होतो खूप. त्याने सांगितलं मला शराच्या तब्येतीबद्दल. माझा खूप तिरस्कार वाटतो म्हणाला. त्याला कसं नाईलाज म्हणून यावं लागलं तेही सांगितलं. पण माझं काही लक्षच नव्हतं त्याच्याकडे. म्हणजे तो माझ्या समोर उभा होता, माझ्याशी बोलत होता, पण मला ते काही ऐकूच येत नव्हतं. शेवटी मी त्याला म्हटलं, बाबा मला सगळ्या तुझ्या अटी मान्य आहे. बरोबर केलं ना मी? बरोबर केलं ना मी? बरोबर केलं ना मी? मनात म्हणलं काकाविषयी राग तर राग, काहीतरी आहे ना, काहीतरी वाटतंय ना. प्रेम वाटणं शक्य नाही. शरा कशी आता? शराची तब्येत कशी आता? आता म्हणजे 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 कधीपासून आजारीच आहेत त्या बिचाऱ्या. असो, जाऊ दे. नाही, बोल बोल ना. काय बोल? नाही, मी नाही बोलू शकत. नाही बोल ना, असं नको करू. बोल माझ्याशी किंवा मला बोल हवं तर. तुम्हाला नाही बोलू शकणार का? मी परवानगी दिली आहे तुला, म्हणजे तेवढा हक्क आहे तुझा. नाही नाही, नको. जनमी बोल ना, बोल ना प्लीज. आपलेपणाने कुणी बोललं तर बरं वाटतं ग. म्हणजे मीही कुणाशी बोलत नाही, माझ्याशीही कुणी बोलत नाही, पण तू बोल ना. तू मला बोल हवं तर. म्हणजे नातं आहे आपलं जानवी, तू सून आहेस माझी. त्यासाठी तुम्हाला छोट्या आईंचा नवरा व्हावं लागेल. म्हणजे तू मी आहेच. असण आणि होणं यात फरक आहे ना. थँक्यू नितीन. अरे कसा आहेस? साहेब मी बरा आहे. तुमची तब्येत बरी आहे ना? हा उत्तम. चहा अप्रतिम असणार, मी वासावरच सांगतो. थँक्यू साहेब. ताई मी येऊ? एक रिक्वेस्ट करू? नाही सांगणार मी श्रीला. डोंट वरी. हे सगळं खूप अवघड असत मला कळत. आवडतही नाही, नाईलाजही असतो. खूप खूप अस्वस्थ झालो होतो शराच्या तब्येतीचं कळल्यावर, म्हणून आलो बोलायला.
सॉरी म्हणजे त्रास द्यायचा नव्हता. येतो मी. तू शराला निरोप सांगितलास ना माझा, म्हणजे महत्वाचा होता तो निरोप. नशील सांगितलं तर पुन्हा एकदा सांग, म्हणावं की जेव्हा जेव्हा कधी मी आणि आई असा प्रश्न येईल ना तेव्हा आईचीच निवड कर, तेच तिच्या दृष्टीने योग्य आहे. तिने जर आईच्या उपकारांची जाणीव ठेवली नाही तर मला नाही आवडणार. येतो. काकाला भेटण्याशिवाय पर्यायच नव्हता. छोट्या आईसाठी हे करावंच लागणार होतं मला. पण आता हे इथून पुढे न्यायची काहीच गरज नाहीये. म्हणजे इतर कोणालाही काही कळण्याची गरजच नाहीये ना. आईजीला हे कळलं तर धक्काच बसेल. विचारीला खूप त्रास होईल. जान्हवीला नाही, पण जान्हवीला सांगून तरी काय होणार आहे. तिला बिचारीला काका काळा की गोरा हेही माहित नाही. उगाच तीही विचार करत बसे. मुळात अनप्लेझंट गोष्टी फार न ताणलेल्याच बऱ्या. ही गोष्ट दुसऱ्या भेटीत संपणार आहे, तिच्यावर चर्चा तरी कशाला करत बसायची. नकोच नको, जान्हवीलाही सांगायला नको. मे आय कम इन सर? यस कम इन. पडत बोला. सर, नव्या माणसाची रिक्वायरमेंट द्यायला सांगितली होती, त्यानुसार सर साधारणतः ही प्रोफाईल लागेल. ओके. वा सर, उद्याच्या इंटरव्ह्यू साठी 177 ऍप्लिकेशन आली. काय क्वालिटी सुपरवायझर या पोस्ट साठी 177 ऍप्लिकेशन? बोल सर. आपण म्हणजे बेसिकली सायन्स ग्रॅज्युएट मागितलं होतं, पण त्याहून अधिक शिकलेल्या लोकांनी अर्ज केले. अरे अरे अरे, केवढी बेकारी आपल्या देशात. बिचारी सुशिक्षित माणसं सुद्धा मिळेल ती नोकरी करतायत. तसं नाही सर, ही नोकरी सुद्धा महत्वाची आहे. हो ते बरोबरच आहे. म्हणजे आपल्याला हुशार कष्ट करणारा माणूसच हवाय, पण हा काही स्पेशल स्किल्स वाला जॉब नाहीये. म्हणजे तेवढ्यासाठी इतकी ऍप्लिकेशन्स. तुम्ही एक काम करा, इतक्या लोकांना बोलावून ठेवू नका. उगाच आशेला कशा लावायचा, निवडक माणसांना बोलवा. योग्य तेवढा शिकलेला आणि मन लावून काम करणारा माणूस आपण शोधूया. उगाच सगळ्यांना बोलावून ठेवूच नका. ठीक आहे सर. सर सर सर, काही प्रॉब्लेम आहे का? नाही, प्रॉब्लेम काही नाही. हेच देशातली बेकारी. दुर्दैव म्हणायचं अजून काय. साहेब, मीटिंग रूम रेडी केले आणि नाश्ता सांगायचा आहे ना? हो सांगून टाक. बरं आलेत सगळे? हो सर. एक्सलंट, त्यांना बसायला सांग. आणि याच्यात प्रेझेंटेशन आहे म्हणावं, ओपन करून ठेव. मी आलो. या सर, भेट. कुणाला तरी सांगायचंय, कुणाला तरी काहीतरी सांगायचंय. आपला श्री आला होता. आपला श्री केवढा मोठा झालाय गाई. एकदम एकदम दादासारखा दिसतो. खानदानी, राजबिंडा, हँडसम एकदम. आणि डोळे अगदी तुझ्यासारखे आहेत आई, एकदम क्लिअर. पण आई कसं बोलत होता ग माझ्याशी, तुटक तुटक नाहीलाज असल्यासारखा. दादा जेव्हा जेव्हा भांडायचा ना माझ्याशी, तेव्हा तेव्हा अगदी असंच बोलायचं माझ्याशी, असंच वागायचं. मला तर असं वाटलं की दादाच. आई आई, माझी तपश्चर्या फळाला येते.
जगात देव आहे आई आणि तो बघतोय. बघ ना, तूच बघ ना शरा. मग जान्हवी, आता श्री, आणि मग तू येशील ना आई. आई तू जर मला माफ केलंस नाही मला, तर मी तुला वचन देतो, मी तुला तक्रारीची एकही संधी देणार नाही आई. प्रॉमिस आई. आई मला कळतंय पोरग मोठं झालंय, घरात आता सून आली आहे, मला जबाबदारीने वागायला हवं. मी वागीन, मी खरंच जबाबदारीने वागे नाही, पण माणसं हवीत आई आजूबाजूला. तुमच्या सगळ्यांमध्ये मला पण यायचं आहे आई. एकटा सुद्धा आई की मग मी विचित्र वागतो, मग काहीतरी वेड्यासारखं वागतो मी आई. पण आई तुझ्या सोबत असेल ना तर मी असं नाही वागणार, खरंच नाही वागणार आई. आई वचन देतो मी तुला. मला तुमच्या सगळ्यांमध्ये परत यायचंय आई. आई प्लीज आई. आई यायचंय मला परत, खरंच. श्री आपणहून काकांबद्दल बोलेल का? तो त्यांना भेटलाय हे सांगेल मला? कळत नाहीये काही, पण मी विषय काढणं चुकीचं होईल. कारण जर त्याने मला विचारलं तर मीही काकांना भेटले हे त्याला सांगावं लागेल मला. आणि त्याला हे आवडेल का? ए जान्हवी, मला एक जरा कागद पेन देतेस का ग? जान्हवी. माझं सगळ्यात न आवडणारं दृश्य कुठलंय माहितीये? तुझ्या चेहऱ्यावरचं हे प्रश्नचिन्ह. मला असं वाटतं की तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं माझ्याकडे उत्तर असायला हवं. अरे नाही, म्हणजे प्रश्न वगैरे असं काही नाहीये, अगदी जनरल. खरंच असं काही नाहीये. माझ्याकडे बघ. कसा गेला तुझा दिवस? दिवस रुटीन. काय काय झालं आज? कोण भेटलं? काय नेहमीचेच ऑफिस मधले लोक. अगं उद्या आपल्या ऑफिस मध्ये एका पोस्ट साठी इंटरव्ह्यूज आहेत. 177 ऍप्लिकेशन झाली आहेत. एका दिवसात मी इतके इंटरव्ह्यू कसे काय घेणार आहे देव जाणे. आणि दिवसाच्या शेवटी इतक्या सगळ्यांशी बोलल्यानंतर काय ठरवणार आहे मी? पण म्हणजे असं विशेष कुणी भेटलं नाही का आज? नाही नाही नाही, असं कोणीच नाही. का ग? नाही, तू सकाळी लवकर गेलास ना ऑफिसला, म्हणून मला असं वाटलं तुला कुणाला तरी भेटायचंय. अच्छा, ते
ते ग थोडस काम होत. अच्छा. श्री तुला सांगायचं आहे. हो ते कळतंय मला. म्हणजे मगाचपासनं तुला काहीतरी सांगायचं हे कळतंय मला. बोल. मला आईजींनी सांगितलं काकांना त्यांनी घराबाहेर का काढलं ते. ते होय ते सगळं ऐकलंय मी. अंगावर काटा आला रे. एवढं भयंकर आहे हे सगळं. म्हणजे असं वाटलं आईजींनी जे केलं ते बरोबर आहे. काकांचं तोंडही बघू नये असं वाटतंय यानंतर. हो तसंच असायला हवं. आणि आणि जान्हवी तू त्याला त्याला काका वगैरे म्हणायची काही गरज नाहीये. म्हणजे म्हणजे तूच असं नाही घरातल्या कोणीच त्याचं तोंड बघू नये अशी इच्छा आहे माझी. एवढं टोकाचं मत आहे तुझं श्री. आईजीची शपथ जान्हवी खरंच घरातल्या कोणीही त्याचं तोंड बघू नये असंच मला वाटत. शपथ नको घेऊ श्री. कधी काय होईल सांगता येत नाही ना. ते आहेच पण इच्छा बोलून दाखवायला काय हरकत आहे. निदान तुझ्या समोर तरी. मी आलेच पाणी पिऊन येते. त्याचं तोंडही पाहू नये असं वाटतंय. पण छोट्या आईला घेऊन पुन्हा एकदा त्याचं तोंड पाहावंच लागणार. हे तितकंच खरंय. आई इंदुवेणी प्रसाद. आई प्रसाद. ए शरयूच्या खोलीत कोणी जाऊन आलंय का? म्हणजे चहा प्यायला खाली येणार आहे कधी? वंस मी सकाळी डोकावून आले पण गार झोपली होती. अगं पण ताप आहे की नाही बघितलंस का? मग वहिनी मी हात लावून नाही पाहिलं. मला वाटलं उगाच तिला जाग येईल. पण मी गेले होते सकाळी त्यांच्या खोलीत. मी पाहिलं ताप नाहीये त्यांना आता. अत्यानंद महाराजांचीच कृपा. आपण एक काम करूया. दोन दिवस ना जरा तिला सक्तीची विश्रांती घ्यायला लावूया. हो हो बरोबर आहे. खूप विकनेस आलाय तिला. हो ना उगाच ताप वाढायला नको. आणि काढा चालू ठेवा ग. औषधांबरोबर काढा सुद्धा द्या जरा ताकद वाढेल. चालेल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आईजी. गुड मॉर्निंग. मी जरा बाहेर निघालोय. अरे अरे काय रे आज लवकर चाललायस का ऑफिसला? एक महत्वाचं काम आहे. श्री जरा आधी सांगत जा रे. म्हणजे ब्रेकफास्ट तयार करून ठेव ना. तुला गार खायला लागू नये म्हणून आयत्या वेळेला करतो आम्ही. आय एम सो सॉरी. मी पुढच्या वेळी नक्की सांगेन. बरे श्री शरयूला भेटलास का? तिला भेट बाबा नाहीतर नंतर विचारत बसते ती. हो मी भेटलो तिला. थोडासा ताप आहे अजून पण बोलली माझ्याशी. श्री मी काय म्हणते एकदा आपण पुन्हा डॉक्टरांना बोलावून घेऊया का? तिचं ना फुल चेकअप करून घेऊया आपण. नाही तुमचाही सगळ्यांचा अधूनमधून चेकअप करून घ्यायला हवाच आहे. पण आता छोट्या आईचा चेकअप करून काही होणार नाहीये बेबी. अत्या त्यानं काहीच होणार नाही. काही नाही होणार म्हणजे? अगं मी आज तिला बाहेर घेऊन जाणार आहे. काय?
तिला बरं वाटावं म्हणून. अरे श्री, पण एवढ्यात तिला वाऱ्यावर नेणं बरं नाही. वाऱ्यावर जाणं बरं नाही. आयाजी अगं, मी तिला पूर्ण कडेकोट बंदोबस्तात घेऊन जाईन, डोंट वरी. अरे पण आजच जायचं काही अडलंय का? आई, छोट्या आईला बरं वाटायला हवंय की नाही, मग असं खोलीत डांबून ठेवून आणि झोपून बरं वाटणार नाहीये तिला. उगाच उदास व्हायला होत. श्री, तू आता तिला बाहेर घेऊन जातोयस तर मग वैद्यांकडे घेऊन जा ना. एकदा नाडी परीक्षा करून घेतलेली बरी नाही का? मोठी आई, हो बघूया आपण, आपण तेही करूया. पण आता तिला बरं वाटण्यासाठी काय करायला हवं हे कळलंय मला. काय करायला हवंय? मी तिला देवळात घेऊन जाणार आहे. देवळात? म्हणजे विघ्नेश्वराला? अरे परवाच म्हणत होते मी. नाही नाही, एक काम कर ना, अत्यानंद महाराजांकडे सुद्धा नेऊन आण. हवं तर मी येते. श्री, खरं म्हणजे ना आपण सगळेच जाऊया पुन्हा एकदा विघ्नेश्वराला. गेल्या वेळेला शरयू आली नव्हती, मनाला चुटपुट लागून राहिली रे. आणि काही ना काही चालूच आहे ना घरामध्ये. हो ना, काही ना काहीतरी चालूच आहे. श्री, जाऊया ना एकदा परत. बरं बरं, आपण बघूया ते नंतर. पण आत्ता मला छोट्या आईलाच घेऊन जायचं आहे.